नमस्कार, मी मधुरा. मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पालक पनीर बनवतो. तर त्यासाठी इथे तव्यामध्ये मी एक चमचा तेल गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये एक मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घेतलं ते घालते, आणि यामध्येच एक हिरवी मिरची. एकदम मिसळून घेऊयात. आता यावर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिट हे टोमॅटो व्यवस्थित मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं. 5 मिनिटभर मी हे टोमॅटो झाकण ठेवून शिजवून घेतलं. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मऊसूत झालं हे टोमॅटो. आता यामध्ये 3 कप इथे बारीक चिरलेला पालक आहे. पालकची पानं मी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. पालक पटकन शिजतो, खूप वेळ नाही लागत शिजायला. आणि आत्ता खूप सारा पालक दिसत असला तरी तो शिजला की खूप कमी होतो. हे मिसळून घेऊयात. आता यामध्ये टोमॅटो यासाठी घातलं आहे कारण पालक हा लोहयुक्त असतो, आयर्न रिच असतो. आणि कुठल्याही आयर्न रिच फूडमध्ये जर आपण एखादा आंबट भाजी घातली, जसं की चिंच आहे किंवा टोमॅटो आहे, तर ते लोह व्यवस्थित आपल्या शरीरामध्ये शोषलं जातं, नाहीतर मग ते वेस्ट जातं. त्यासाठी इथे मी टोमॅटो घातलं. थोडंसं पाणी घालूयात आणि 3 ते 4 मिनिट फक्त शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवायची गरज नाही आहे. या ठिकाणी 1-3-4 मिनिट हा पालक शिजवून मऊ झाला आहे. आता मी गॅस बंद करते आणि थोडंसं हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची प्युरी करून घ्यायची. या ठिकाणी मी ही पालक प्युरी मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे, फिरवून घेतली आहे. त्याचबरोबर इथे तव्यामध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण रेसिपी चालू करण्याआधी काही मसाल्याची पेस्ट बनवणार आहोत. तर इथे माझ्याकडे जिरं पूड आहे 1/2 चमचा, त्यानंतर धनेपूड 1 चमचा, हळद 1/2 चमचा, लाल तिखट 1/2 चमचा. आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे लाल तिखट बेतानेच टाकायचं. आणि गरम मसाला 1 चमचा. मसाले सगळे मिसळून घ्यायचे आणि यामध्ये मी 3 ते 4 चमचे पाणी घालते. याची पेस्ट करायची आहे बेसिकली आपल्याला या पद्धतीने. तर इथे हे मसाला पेस्ट आपली तयार आहे. आता फोडणी घालूयात. तर फोडणीसाठी इथे तेल मस्त गरम झालं आहे. त्यामध्ये जिरं घालते मी 1/2 चमचा जिरं. जिरं व्यवस्थित असं फुललं की यामध्ये 1 चमचा लसूण पेस्ट घालायची. फक्त लसूण आहे. मिसळून घेऊयात आणि 1/2 मिनिटभर परतून घ्यायचं. या लसणाचा जो काही कच्चा वास असतो तो जाईपर्यंत. तुम्ही इथे तेलाऐवजी बटर जरी वापरलं तरी चालेल. लसूण मस्तपैकी 1/2 मिनिटभर मध्यमाचा परतून घेतला की गॅस जरा बारीक करायचा कारण आपण ही प्युरी घालतो आहे मसाल्याची. हा मसाला घालूयात आणि हा मसाला 1-2 मिनिट आपल्याला परतायचा आहे त्याला तेल सुटेपर्यंत. तुम्ही इथे पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलं आहे आणि वास पण खूप अप्रतिम येतो. आता यामध्ये आपण ही प्युरी घालूयात पालकची. पालक घातल्यानंतर हे व्यवस्थित मसाल्याबरोबर आपण मिसळून घेऊयात. रंग खूपच छान आला आहे, मस्त दिसतं. तर यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं आणि 5 ते 6 मिनिट हा पालक व्यवस्थित शिजवून घ्यायचा आपल्याला, जेणेकरून त्यातला जो कच्चा वास आहे तो निघून जाईल आणि हे मसाल्याचा फ्लेवर पालक प्युरीमध्ये मस्त ॲब्झॉर्ब होईल. हा मस्त वास जबरदस्त येतो. इथे जवळजवळ 7 ते 8 मिनिट मी हा पालक शिजवून घेतला आहे. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. झाकण न ठेवता तुम्हाला 7 ते 8 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, हे सगळे मसाले पालक प्युरीत व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतात आणि त्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो. आता यामध्ये 2 चमचे बटर घालते मी, त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी कायम अशी हातात घेऊन
ती चुरून घालायची. कसुरी मेथीने कुठल्याही नॉर्थ इंडियन भाजीमध्ये वास फ्लेवर खूप छान उतरतो. त्याचबरोबर इथे माझ्याकडे साय आहे. ॲक्च्युली तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता, पण मी इथे घरी आपली जी साय असते दुधावरची तीच घेतली आहे. ती घालती आहे 2 चमचे. ती जरा फेटून घेतली आहे. मिसळून घेऊयात. मस्त बा. आणि माझ्याकडे इथे 250 ग्रॅम पनीर आहे, ते घालते. मिसळून घेऊयात. पनीर घातल्यावर आपल्याला हे खूप वेळ शिजवायचं नाही आहे, एक फारफार तर 4 ते 5 मिनिट. कारण पनीर जर आपण खूप वेळ शिजवत ठेवलं तर ते थोडंसं असं प्लॅस्टिक होतं किंवा रबरसारखं लागतं आणि त्याचा मऊपणा निघून जातो. म्हणून मग मी एक फक्त 4 ते 5 मिनिट शिजवून घेणार आहे. आणखी तुम्ही जर या माझ्या वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज घरी बनवून बघत असाल तर तुम्ही त्याचे फोटो काढायला विसरू नका. त्याचे फोटो काढून तुम्ही मला माझ्या ईमेल आयडीवर म्हणजे madhurajrecipe@gmail.com किंवा मग फेसबुकवर तुम्ही मला मेसेज करू शकता, जेणेकरून मी ते सगळे फोटो मग माझ्या फ्रेंड्सबरोबर म्हणजे फेसबुक पेजवर आपल्या शेअर करूयात, किंवा मग यूट्यूबवर आपण त्याचा सेपरेट व्हिडिओ करूयात. त्याचबरोबर या ज्या वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड करत असते, जसं की नॉर्थ इंडियनमध्ये हे मटर पनीर झालं किंवा पालक पनीर झालं, छोले मसाला किंवा उपवासाच्या रेसिपीज आहेत, दिवाळीच्या रेसिपीज आहेत, संक्रांतीच्या रेसिपीज आहेत, होळी विशेष रेसिपीज आहेत, तर या सगळ्या वेगवेगळ्या रेसिपीज ते तुम्ही एक प्लेलिस्ट बनवून ठेवू शकता जी तुम्हाला सोयीची पडेल. किंवा मी माझ्या यूट्यूब चॅनलवर पण या वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवून ठेवलेल्या आहेत. तुम्ही जर ते व्हिजिट केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्या प्लेलिस्ट मिळतील. म्हणजे तुम्हाला कुठलीही रेसिपी अशी सर्च करावी नाही लागणार, किंवा तुम्ही तुमची स्वतःची एखादी प्लेलिस्ट करू शकता वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज. म्हणजे मग आता दिवाळी आली की तुम्ही मग फक्त ती दिवाळीचे प्लेलिस्ट बघून त्या रेसिपीज प्ले करू शकता, किंवा आमटीचे प्लेलिस्ट बनवून आमटी रिलेटेड रेसिपीज, सुक्या भाज्यांची प्लेलिस्ट, पातळ भाज्यांची प्लेलिस्ट, अशा वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवून घेऊ शकता. तर हा व्हिडिओ वॉच करता तिथे तुम्हाला सबस्क्राईब आणि एक बेल आयकॉन असेल ते क्लिक करायचं आहे. त्यामुळे या ज्या मी रोज रेसिपीज अपलोड करते म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार सकाळी बरोबर 11 वाजता या रेसिपीज लाईव्ह होतात, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. तर या ठिकाणी मी हे पालक पनीर बरोबर एक 5 ते 6 मिनिट मध्यम आचेवर शिजवून घेतलं आहे. आहा, तुम्ही बघू शकता टेक्स्चर खूप छान आलं आहे आणि पनीरही छान असं मऊ लुसलुशीत शिजलं आहे. आता गॅस बंद करते मी. जबरदस्त. हे पालक पनीर अर्थातच नान, कुलचा किंवा पराठा यावरच जबरदस्त लागतं. मस्त. मला स्वतःला खूप आवडते, कुठलीही पनीरची भाजी प्रचंड आवडते, त्याचबरोबर माझ्या मुलीलाही आवडते. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.